बारसू रिफायनरीच्या घोषणेपासूनच वादाचं समीकरण जोडलं गेलंय. आता या रिफायनरीच्या पाईपलाईन सर्वेक्षणाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. रत्नागिरी बारसू रिफायनरीसाठी पाईपलाईन सर्वेक्षणाचं काम हे 65% पूर्ण झालंय. कोयना अवजलाचे पाणी रिफायनरीसाठी वापरण्यात येणार आहे, त्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. 160 किलोमीटरच्या पाईपलाईनच्या जागेची पाहणी पूर्ण झाली आहे. आता पुढील कामे देखील प्रगतीपथावर आहेत. कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात हा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. गेल्या 6 महिन्यांपासून जिओ इन्फो कंपनीकडून प्राथमिक सर्वेक्षणाचं काम सुरू आहे. 160 किलोमीटरपैकी 90% पाईपलाईन महामार्गाजवळून जात आहे. चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर अशा तालुक्यात पाईपलाईन जाणार आहे. बारसू रिफायनरीसाठी कोयनेचे अवजल पाणी वापरलं जाणार आहे.